आज आपण पाहूया एका त्रिकोणाची रचना करण्याची उदाहरणे जेव्हा त्याच्या दोन कोण आणि मधल्या बाजूची लांबी दिलेली असेल फक्त कंपास आणि पट्टीच्या मदतीने एस एकरूपता कसोटी म्हणजे एएसए कॉंग्रुएन्स क्रायटेरियाच्या आधारावर त्रिकोण सीबीएच्या एकरूप त्रिकोण ची रचना करा चला एक त्रिकोण सीबीए आणि त्रिकोण पी क्यू आरच्या कच्च्या आकृत्या काढू ह्या एकमेकांना एक, एक रूप आहेत या आकृत्यांमध्ये आपण खालील संगती पाहू शकतो इथे सी एक रूप आहे पी शी बी एक रूप आहे क्यू शी ए एक रूप आहे आरशी सी बी एक रूप आहे पी क्यू शी बी एकरूप आहे क्यू शी सी ए एक रूप आहे पी आर शी थिये थिये तुमच्या लक्षात असेल की जेव्हा दोन कोण आणि कोणाच्या मधील बाजू दुसऱ्या त्रिकोणाच्या दोन संगत कोण आणि कोणाच्या मधील बाजू समान असेल तर दोन्ही त्रिकोण एस एकरूपता ए, कसोटीच्या अंतर्गत एकरूप असतात इथे आपण कोण ए बरोबर कोन आर कोन बी बरोबर कोन क्यू आणि बाजू बी ए बरोबर बाजू क्यू आर काढू ज्यामुळे आपल्याला त्रिकोण सी बी एचा एकरूप त्रिकोण पी क्यू आर मिळेल इथे आपल्याला त्रिकोण सीबीए दिलेला आहे आता आपण फक्त कंपास आणि पट्टीच्या मदतीने एस एकरूपता कसोटीच्या आधारावर त्रिकोण रचना करू आपण ए आणि क्यू आर संगतीच्या अंतर्गत बाजू बी च्या समान मापाची बाजू क्यू ची रचना करू कृती एक सर्वात आधी आपण एक किरण काढू किरणाला नाव देऊ क्यू एल कृती दोन आता आपण कंपासचे धातूचे टोक त्रिकोण सीबीएच्या शिरोबिंदू बी वर ठेवू आणि कंपासचे अंतर अशा प्रकारे वाढवू की कंपासचे दुसरे टोक त्रिकोण सीबीएच्या शिरोबिंदू वर राहील म्हणजे आपण कंपासला बाजू एबीच्या लांबी एवढे उघडू कृती तीन ह्यानंतर आपण कंपासच्या अंतरात काहीही बदल न करता कंपासच्या धातूच्या टोकाला बिंदू क्यू वर ठेऊ म्हणजे बिंदू क्यू ला केंद्र मानून किरण क्यूएल वर एक कंस काढू कंस किरण क्यूएल ला एका बिंदूवर छेदतो छेदन बिंदू त्रिकोण पी क्यू आर चा शिरोबिंदू आर आहे प्रश्नावर आपल्याला त्रिकोणाची रचना एएसए एकरूपता कसोटीच्या आधारावर करायची आहे म्हणून आता आपण बी एकरूप क्यू आणि ए एकरूप आर च्या मदतीने कोन बी च्या समान मापाचा कोन क्यू आणि कोण ए च्या समान मापाच्या कोन आर ची रचना करू कृती चार यासाठी आपण सी बी ए च्या शिरोबिंदू बी मानून एक कंस काढू जो बाजू बी ए आणि बाजू बी सी ला बिंदू डी आणि ई वर छेदेल आता कंपासच्या अंतरात काही फरक न करता शिरोबिंदू क्यू ला केंद्र मानून आपण एक कंस काढू जो बाजू क्यू आर ला बिंदू एस वर छेदेल यानंतर आपण कंपास मधील अंतर कंस डी एवढे करू ही स्त्रीच्या घेऊन आपण बिंदू एस ला केंद्र मानून आणखी एक कंस काढू जो आधी कंसाला बिंदू टी वर छेदतो आता आपण शिरोबिंदू क्यू पासून सुरू होणारा आणि बिंदू टी मधून चालणारा किरण क्यू टी काढू तुम्ही आता सांगू शकता का की आपण कोण ची रचना कशी करूया व्हिडिओ थांबवून ह्याच्यावर विचार करा चला मी सांगते हे आपण पाचव्या कृतीमध्ये समजून घेऊ कृती पाच कोण आर ची रचना करण्यासाठी आपण त्रिकोण सीबीएच्या शिरोबिंदू ला -E केंद्र मानून एक कंस काढू जो बाजू ए बी आणि बाजू ए ला बिंदू एफ आणि जीवर छेदेल हीच त्रिज्या घेऊन आणि शिरोबिंदू आर ला -E केंद्र मानून आपण एक कंस काढू जो बाजू क्यू आर -E ला बिंदू वर छेदेल आता आपण कंपासच्या अंतराला कंस जीच्या सोबत ठेवू कंपासच्या अंतरात काही फरक न करता बिंदू यू ला केंद्र मानून आपण आणखी एक कंस काढू जो आधी कंसाला बिंदू वर छेदतो यानंतर आपण शिरोबिंदू आर पासून सुरू होऊन बिंदू व्ही मधून जाणारा किरण आर व्ही काढू कृती सहा आपण पाहतो की कि दोन्ही किरण किरण क्युटी आणि किरण आर व्ही एकमेकांना एका बिंदूवर छेदतात हाच बिंदू शिरोबिंदू पी आहे म्हणून त्रिकोण पीक्यू आर ची रचना आपण केली आहे जी त्रिकोण सीबीए च्या एस एकरूपतेच्या अंतर्गत एकरूप आहे आज आपण पाहिली एका त्रिकोणाची रचना करण्याची उदाहरणे जेव्हा त्याच्या दोन कोन आणि कोनांच्या मधल्या बाजूची लांबी दिलेली असेल